वाशिमच्या जवळका गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवळे यांचा रास्ता रोको। गावातील नदीची दुरवस्था झाल्याने पुलाची दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन। चंद्रपूर शहरातील पूर परिस्थिती कायम, हजारो घरांना पुराचा फटका। कोयनेच्या पायथा विद्युत गृहकेंद्राचा दरवाजा उघडणार, पायथा विद्युत गृहातून 1500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होणार। कोयना धरण 50% भरलं, बंद पडलेली वीज निर्मिती सुरू होणार। सोलापूरमध्ये शरद पवार गटातील महिला पदाधिकाऱ्यांची निदर्शनं। मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या अत्याचाराच्या विरोधात घोषणाबाजी, अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। नंदुरबार मध्ये शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निदर्शन। पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून दगडूशेठ हलवाई मंदिराची पाहणी। 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी दगडूशेठ मंदिरामध्ये ते दर्शन घेणार असल्यामुळे पाहणी। लातूरमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन, लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती। लातूरमध्ये माजी सैनिक सुशील कावळे यांना बंदुकीची गोळी लागल्यानं मृत्यू, राहत्या घरामध्ये प्रकार घडल्याचं समोर, MIDC पोलिसांकडून तपास सुरू। चारचाकी गाडी वसईच्या रानगाव खाडीमध्ये पडल्याची घटना समोर, या गाडीला क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आले। मुंबईच्या परळमधल्या साऊथ वॉर्ड ऑफिसच्या बाहेर परिचारिकांचं आंदोलन। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात यावर्षीच्या परिचारिका भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप। सोलापूरच्या बार्शीमधील एका घरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांची धाड, 8 पैकी 7 आरोपींना अटक, पोलिसांकडून तपास सुरू। उल्हासनगरमधल्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या नव्या स्लायडिंग खिडक्या चोरीला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मदनदास देवी यांचं बंगळुरूमध्ये निधन। मदनदास देवी यांनी 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांचं निधन। पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्यामध्ये। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरींची दिल्लीमध्ये घेतली भेट, महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा। ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन यांचा वर्ल्ड कॉइन हा क्रिप्टोकरन्सी प्रकल्प लॉन्च। अभिनेता कार्तिक आर्यनला ऑस्ट्रेलियामध्ये दी रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार। मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमधल्या 6 चित्त्यांमधील रेडिओ कॉलर काढण्यात आले, वन अधिकाऱ्यांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।